बघा, आपल्याला मसाला भातासाठी एक बटाटे घेतले, थोडंसं फ्लावर, कढीपत्ता आणि मटर घेतले. ते अद्रक कोथिंबीर लसणाची पेस्ट आहे. हे कांदा, हे हळद, हे टमाटर, हे मिरची आणि ह्याच्यात शहाजीरण, थोडीशी जिरे मोहरी. कांदा टाकलाय, मला ध्यानच नाही कॅमेरा चालू करायचं बरं का, सॉरी. ह्याच्यात आपण फ्लावर टाकून देऊया. हे सगळं आहे का, हे टाकून देऊया. त्याच्यात मस्त फ्राय करू ह्याला. ह्याच्यात थोडेसे शेंगदाणे टाकून देऊ आपण. आता हे शहाजीरे ते टाकून देऊया ह्याच्यात. आता मिरची आणि टोमॅटो टाकू आणि याला मस्त करू चांगलं. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकून देऊ ह्याच्यात आणि हळद टाकून देऊया. याला चांगलं एक बार हलवून घेऊया. मग आपण ह्याच्यात तांदूळ सोडून देऊया. हे चांगलं फ्राय झाले. आता ह्याच्यात आपण तांदूळ देऊया टाकून. त्याला मिक्स करून देऊया. चांगलं मिक्स केले. आता ह्याच्यात आपण मीठ टाकून देऊया. हे बघा, मीठ टाकलं का नाही. त्याला चांगलं आपण हे करून घेऊया आणि ह्याच्यात पाणी सोडून देऊया. त्याला उकळी जस तर मोठा गॅस ठेवायचा आहे. उकळी आली का नाही. हे बारीक तांदूळ आहे, थोड्या वेळा शिजत आहे 10-15 मिनिट बारक्या गॅसवर. आता त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे 10-15 मिनिटाने काढून. झालेला आहे आपला मसाले भात तयार. साधा सिंपल मसाले भात.